आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विमल आणि अरुंधती बोलत असतात तेवढ्यात शेखर तिथे येतो. त्या दोघांचा वाद सुरू असतो. शेखर तिची मस्करी करत असतो. तेवढ्यात रजनी तिथे येते. सगळे खूप खुश होतात. रजनी घरात बसते. अरुंधती तिची चौकशी करते. अरुंधतीने घेतलेला निर्णय रजनीला पटतो. तेव्हा तिथे अनिरुद्ध येतो. तयारी कशी करायची हे सगळे बोलत असतात. तेव्हा आपण लग्न अमेरिकेत करूया का असं आजी विचारते. आप्पा तिला गप्प करतात. नंतर रजनी सगळ्यांना गिफ्ट देते. रजनी अनिरुद्ध आणि अरुंधतीचा जोडीने मानपान करते. तेवढ्या संजना तिथे येते आणि आल्याबरोबर टोमणे मारायला सुरुवात करते. तेव्हा साड्या लपवा नाहीतर ही तुमच्या साड्या घेईल असं शेखर संजनाला बोलतो. यश आणि ईशा सुद्धा येतात. रजनी त्यांना सुद्धा गिफ्ट देते. विमल चहा घेऊन येते. रजनी विमलला सुद्धा बसवून तिला साडी देते आणि तिचं कौतुक करते. अरुंधती खूप नशीबवान आहे की तिला तुझ्यासारखी व्यक्ती मिळाली आहे असं रजनी बोलते. दुसरीकडे बागेत अभि आणि देविका गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा चूक अंकिताची नव्हती, चूक तुझी होती असं देविका अभिला बोलते. अभि त्याची बाजू मांडत असतो आणि रागावून निघतो. पण देविका त्याला अडवते आणि त्याला समजावते. इथे घरी रजनी अंगठीचा विषय काढते. तेव्हा मी जाते ज्वेलर्सकडे असं संजना बोलते. तेव्हा अरुंधती सुद्धा येणार म्हणून संजना यायला नकार देते. संजना घरी जाते तेव्हा तुमचं मन खूप मोठं आहे. आमच्या गौरीबद्दल तुम्हाला एवढं सगळं माहिती असताना सुद्धा एवढं बोलून आप्पा लगेच विषय बदलतात आणि शेखरच्या जेवणाचं कौतुक करतात. रजनी सुद्धा हा विषय विसरते आणि सगळ्यांचा निरोप घेते. नंतर आपण गौरीबद्दल आजीपासून का लपवायचं असं अरुंधती विचारते. तेव्हा सगळी माहिती देऊ नका. तिचा विचार वेगळ्या दिशेने सुरू होईल. तिच्यात आणि यशमध्ये खटके उडते. घराचं वातावरण खराब होईल असं आप्पा समजावतात. तेव्हा नंतर त्यांना कळलं की त्यांना त्रास होईल. त्या आत्ता बोलतील, चिडतील, पण आत्ता त्यांना सगळं सांगून टाकूया असं अरुंधती बोलते. आणि नंतर मी नसणार आहे असंही ती म्हणते. पण आप्पा आणि यश तिला समजावतात आणि हे सगळं अनिरुद्ध बाहेरून ऐकत असतो. मालिकेच्या उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळेच मजा मस्ती करत असतात. अविनाश आणि अनिरुद्ध यांच्यात पंजा लागतो. अनिरुद्ध हरतो. तेव्हा तुला काय हवंय ते माग असं अनिरुद्ध म्हणतो. तेव्हा या घरच्या लक्ष्मीला घरातून बाहेर नको काढूस असं अविनाश त्याच्याकडे हात जोडून मागतो. नक्की काय घडणार येणाऱ्या भागात हे जाणून घेण्यासाठी तुम्हीही पाहायला विसरू नका आई कुठे काय करते फक्त स्टार प्रवाहवर. आणि या मालिकेच्या अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.